नमस्कार आयच्या डिबेटात तुम्ही सगळ्याक योकार विषय असा तो भारतीय जनता पक्षाचा ज्या पक्षात शिस्तबद्ध पक्ष म्हण पक्षातल्याच वडले फुडारी सांगताले आज तेच फुडारी पक्षाची शिस्त मोडतात काय पक्षात शिस्त सोदतात असं प्रश्न आला किती आहे नेमकी परिस्थिती आणि भारतीय जनता पक्षा भीतर जर हे इम्प्लोजन झालं जो कलह सुरू झाला त्याचा जबाबदार कोण हाजीराम बसावस करतात तीन मनस पहिली असतात ज्येष्ठ पत्रकार आणि गोवन वार्ताचे संपादक संजय बाब ढवळीकर स्वागत तुमचे दुसरे आसात माझे बरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि नवप्रभाचे संपादक परेश प्रभू स्वागत आणि तिसरे आमात ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे ब्युरोची सद्गुरू पाटील सद्गुरु सुरुवात कडच्यान करता कोण जबाबदार आता मग दिसता फाटले एक धा पंदरा दीस बातमी करू करून आमक कलहच आणि गृहकलाच बातमी हय नाही कशें आसता पार्टी व्हडली जाता त्यांना अशा प्रकारचे वाद हे येतात ताका पर्याय ना परंतु आज ज्या स्टेजीचेर सरकार असा त्यांना काँग्रेसीक डिमॉरलायज करपा खातीर दोन आमदार हाड हाडपाचे पडले तांचे म्हाका एक सूर असो दिसता पार्सेकर किंवा अन्य जे आक्षेप घेतात ते की आमक विश्वासन घेऊन म्हणून परंतु राजकारणाच्या व्यवहारिकतेच्या दृश्टीन विचार जर केला तर अशा केन्नाच विश्वासान घेतले वचना आणि विश्वासान घेवचेय ना दे। ते त्यामुळे हांव जे दोन गोष्टी आसा मनीसपणाच्या नजरेंतल्यान विचार केलो तर पारसेकर म्हणतात ते पटपा सारखे दिसता पण राजकारण हे राजकारणाच्याच दृष्टीकोनातल्या विचार करचो पडटा आणि राजकीय गणितां जर लक्षांत घेतली तर बी जे पीन जे केले ते राजकीय दृष्ट्या पॉलिटिकली सारखे आसा असे म्हणचें पडटा केन्ना की विश्वासान घेवपाक जर गेले तर ते केन्नाच जावचे नाशिल्ले पण ज्या टायमार काँग्रेसीन आक्रमकता वाडयल्या एटॅक सुरू केला अशा टायमार काँग्रेसींतले दोग जाण बी जे पी भितर हाडप ही पॉलिटिकली सारखी कारण ह्याच्या पहिली जे काँग्रेसीन किंवा बी जे पीन जे ज्या ज्या टायमार पावला उखल्यात ती अशाच टायमार उखल्ल्या जेन्ना सरकार किंवां जेन्ना गरज त्या टायमार दुसऱ्या पक्षातले दोग जाण हाडप आता आपण फुटप काय ना हे प्रत्येक आपण आसता त्यांच्या नजरेंतल्यान जर विचार केला तर तांच्यांनी ती घोड चूक केल्या किंवा त्यांची ती सुयसायडूय ठरू शकता त्यांच्या दृष्टीन पण ह्यांच्या दृष्टीनं विचार केल्यावर पॉलिटिकली सारखे असं तेश बाब किती दिसतं की, की पॉलिटिकल मॉरॅलिटी आणि पॉलिटिकल एक्सपिडियन्सी ह्या दोन गजालींचं क्लॅश मला तुम्ही तर बेसिकली कसे असतं की राजकीय पक्ष म्हणत एक सामूहिक निर्णयाची अपेक्षा असते की सगळ्यांनी बसून एक धोरण ठरव पण भारतीय जनता पक्षाची जर वाटचाल पहिली फाटल्या काय वर्षातली तर ती एककेंद्री आणि तातून जसे पार्सेकरांनी जे जाहीरपणाने सांगले की कोर कमिटी हातून पक्षाची ध्येय धोरणं ठरवत असता सगळ्यांनी बसून निर्णय घेवप असता पण ती संस्कृती ख तरी त्यापासून भाजपा पैस गेला आणि तातून एकाधिकारशाही आणि एक निर्णय घेऊन तो पक्षाचे बाकीच्यांचे लादप हे जे चलले न हो कलह सुरू झाला वेग आजूच असा असे ना की अनेक वर्षा अशा प्रकारचे हे चलताले धुस्फूस जे शीतयुद्ध आता अशा तऱ्चं कोल्ड वॉर पक्षा भीतर ते असतात खंच्या राजकीय पक्षात पण भारतीय जनता पक्षान सध्या कशा झाला की मुख्यमंत्री पिक्चरांत ना आणि तातूतल्यान ख तरी एक नेतृत्व नसल्या कारणात ही सगळी बंडाळी जी हे विरोधाचे सूर जे आहात ते प्रकट जात टिपींग पॉइंट म्हणत ते जे पक्षांतर झाले तर टिपिंग पॉयंट झालं की तातूतल्यान हे एका मनशान जाहीरपणान सांगले हाचा अर्थ मनांत मनात विचार असतो ना अशे नाही पण बाकी कोण अजून येऊ ना पण एक भीत किती चलता हचे एक दर्शन लोकांना या निमित्तान घडले असे किती दिसतं पॉलिटिकल मॉरॅलिटी आणि पॉलिटिकल एक्सपिरियन्स हे हाचं जेव्हा क्लॅश जाता आणि तो क्लॅस जाऊन तिथल्या पुरती उरना तर पक्षा भीत एक दुहित निर्माण झाल्या अशी चित्र समोर येतात त्यांना बरोबर किती बरोबर म्हणजे सुरवात करता करताना एक सदगुरूचाच पॉईंट घेऊन असं मस्त वसपासून प्रयत्न करता की सद्गुरू म्हणता की भाजपच्या दृष्टीन हे बरोबर म्हणून आणि पण त्यांच्या दृष्टीन त्यांनी आत्महत्या केली बरोबर आत्महत्या केलीच त्यांनी ते दिसतले कळतले पण ही आम्ही एक थोडी तरी नैतिकता राजकारणाभित आजी बाळगतले मतदार नैतिक आघाडीचे विचार करतले का मतदारांनी नैतिकता सांभाळपाची आणि राजकीय पक्षांनी सरकार वाटोपा खातीर जायते ते म्हणजे जा, काँग्रेसीच्या तिकीटाचे निवडून आयिल्ले आमदार कोण भाजपचे लोक घेता पहिलीच्या तेंपार काँग्रेस जेन्ना जेन्ना आमदार कमी तेन्ना तेन्ना ते मगो पक्ष फोडून दोन आमदार कमी पडटा घेतले चार कमी पडटा घेतले मंत्री पदां दिली किंवा आणि कॉर्पोरेशनां दिली सो ही आणि कित्या खातीर व प्रश्न येतो तर त्या राजकारणाचेर भाजपा सारको पक्ष टिका करतालो की हे नैतिक राजकारण न्हय आणि आम्ही तसले राजकारण करचे ना आमचं शिस्तबद्ध पक्ष म्हणजे संघटना शिस्तबद्ध आणि आम्ही नैतिक दृष्टीनंच चलयतले हे दोन्ही गोष्टी आज फेल गेलो हो। भाजपच नैतिकता उरलेलीच ना पार्टी विथ अ डिफरन्स बी म्हणजे ते तर आता तोणार ते शब्दही हाडचे नाही भाजपच्या बाबतीत कारण सगळे एक जशी काँग्रेस किंवा जसे बाकीचे पॉलिटिकल पार्टीज तशी भाजपा अशी एक हे झाली सो त्या हातून कंप्लिटली अनैतिक राजकारण हे तर मला दिसतं हातून कसे असं एक जाय की भाजपची सुरुवात कशी झाली एकोणीशे चौऱ्याण्णवात चारच आदार आयल्ले त्यांचे आणि पुढे चाराचे दहा झाले सतरा झाले सरकार आले दोन हजार बारा एकवीस आमदार आले मला दिसतं की त्या त्यांचे शिखर यशाचे आणि थंच्या शेवटी कशा असतं ग्राफ असता वयर वता सकल येतात थंच्या ते सकल त्या त्या टायमार जर त्यांनी कारभार बऱ्या तरेन लोकांची अपेक्षाही खूप आशिल्ल्यो तो मनोहर पर्रीकरांन तयार केल्ल्यो अपेक्षा आणि त्या तरेन जर तो कारभार जातो जर ते एकवीसच्याही वयर वच थंच्यान जी सुरू झाली अधोगती ती आता येऊन ठेपली आणि आता तेरा डो जावचे नाही म्हणून त्यांना आता भायल्यान आमदार हाडचे पडटा एक गजल की जो मुद्दा असा की मुख्यमंत्री नात सो हे आवाज चढ प्रकर्षा लागल्या म्हणून सो मग हजो अर्थ कितें भाजपा असो शिस्तबद्ध पक्ष नाशिल्लो एक हेडमास्तर आशिल्लो मनोहर पर्रीकार नांवाचो आणि तो ती शिस्त दवरतालो हेडमास्तर जर कुशीक सरलो की मागीर सगळे आवाज येवपाक लागले सो जो एक शिस्तीचा बोमाडो आशिल्लो तो बोमाडो फुटला हय ना सुद्दां पर्रीकर तेन्ना सुद्दां सुद्धा मिटींग अश्यो वादाच्यो वाद प्रसार माध्यमांनी तांच्यो बातम्यो कमी येताल्यो अश्यो म्हण येता आम्ही दुसरी गोष्ट पर्रीकर जेन्ना फर्स्ट टाइम सी एम झाला कायम ही भर दिला की दुसऱ्या पक्षान इंजिनियरींग करप डिफेक्शनचे त्यामुळे पहिले सुद्धा सरकार त्यांच्या तशाच पद्दतीन आयला त्यामुळे भाजपची वाढ त्याच पद्धतीने झाल्या गोयात तोडफोडीच्याच राजकारणात आणि ते प्रत्येक आता फ्रान्सिस डिसोजा असो पारसेकर असो किंवा आणि कोणी असो सगळेजण त्या सिस्टमीचेच भाग जात गेला ज्या ज्या वेळार त्या चक्क ते आपल्या चक आपल्याचेरच पावले त्यांना आता प्रत्येकजण उलोवपाक लागलो परंतु जे पर्रिकर असे तोडफोडीचे राजकारण करूनच सत्या कायम राखतालो किंवा सत्तेर कि विरोधकांचेर केसी घालताल्यो त्याच्या फाटल्यान खची नैतिकता आशिल्ली काय नाशिले त्यांना समाजातला एक घटक कायम त्यांचं उदो उदो करीतच आलो म्हणजे तुम्ही किती करा पण सत्तेर राहा असं समाजातलं एक वर्ग कायम त्यांच्याकडे तीच अपेक्षा धरून राहिलं आज त्यांच्या आजारी असतात ते अशा टायमार जी झुसफूस जी घुसमट आशिल्ली ती प्रचंड हा ज्वालामुखी कसो भार सरप लागला सो, ला। hmm. सो राजकारण अशा टप्प्याचे आज सुद्धा आयल्ले असा की समाजातलं जो एक वर्ग असा की तो म्हणता की ना बी सत्ता पीत सत्ता राखपाल हे सगळे केले आणि ते करूनही असे फाल्या काँग्रेस असल्यावर काँग्रेसचे समर्थक लोक तसे गजा सांगत परो मुद्दा हा की पर्रिकरचे जे काही एक फॉलोअर्स आशिले ते फॉलोअर्स सदांच म्हटले की पर्रिकार मुख्यमंत्री असं ती केल्या माफ कारण की बरं मुख्यमंत्री शकना असं एक रेटोरिक तयार जातो आज जे मायनस पर्रिकर आम्ही राजकीय परिस्थिती पळतात त्यांना या रेटोरिकाक जागो उरता आणि हे आणि बेजिकली त्या पर्रिकाराक लागून ही तोडफोडीचे राजकारण जे भारतीय जनता पक्ष करतालो ते पचून वताले काय कितें आणि आज ते पचपाक कठीण जाता मुख्यतः भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची जर वाटचाल पळत नाही भितर एक दोन सत्ता केंद्रां कशी कायम असताली एका वेटेन श्रीपाद एका वटेन पर्रिकर प्रत्येकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट असताले आणि त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक हे आशिष फाटल्यान की तरी त्यांचे एका गटाक सपोर्ट करप किंवा तरी बॅलन्स सांभाळप किती तरी एक फाटल्यान तिसरी शक्ती असताली की त्याचे सरकारचे प्रभाव असताली फुडें कशें आले नंतरच्या काळात की श्रीपाद दिल्लीक गेलो कुशीक गेलो आणि सगळी सुत्रा मनोहर पर्रीकर या एका मनशाभोवती एकवटली सगळी गेलो म्हणजे दाड त्याच्या <laughs> <laughs> उपरांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुभाष वेलिंगकरांचे जे बंड झाले तातुतल्यान ती जे तो अंकुश जो आशिल्लो सरकारचे तोय गेलो लागून एक अमर्याद अशा प्रकारचे एक एक केंद्रीकरण भारतीय जनता पक्षान झाले आणि आता कशा झालं की आता मनोहर कुशीक गेल्या उपरात नवीन सत्ता केंद्रा तयार जातात विश्वजित राणे सारखी मनीस जो आपला प्रभाव निर्माण भीतर फुडे सरता हे तरी एक आपले आता पर्याय म्हणून आपले नेतृत्व फुडे हाडप हो जो भीत संघर्ष सुरू झाला तो अजून भारत येऊ ना आता कशा आले की फाटल्या इलेक्शनात जे पडले लिडर्स त्यांना पक्ष कार्यापासून पैस दवरले गेले ते कुशीक पडले त्यांच्या भितरली धुसफूस जी आहात ती आता बाहेर सरल्या पण हो जो सत्ता संघर्ष संघर्ष तरी दिसता की ह्याच्या पुढे जे ती वेळ येतली तो सुद्धा हातुतल्यानंतर प्रकट शकता किती दिसतं सर की मनोहर पर्रिकरक लागून आणि ताणी एक स्वतःची एक जी इमेज तयार केली त्या इमेजीक लागून भाजपा जे तोडफोडीचे राजकारण करताले ते पुचून वताले आणि आज मायनस पर्रिकर जे हे राजकारण जाता ते पुचपाक कठीण जाता हा थोड्या काही प्रमाणात नाही uh, कोण करता hmm. हे महत्त्वाचे असतं जे मनोहर पर्रिकर करता करता hmm. त्यांना त्या एक uh, माझ्या दोन्ही सरकारांनी म्हटलं त्या प्रमाण म्हणजे एक नैतिकता नाही ती खरी पण त्या आधार मिळतो जस्टिफिकेशन <laughs> जाता की मनोहर करतात त्या राज्य तो बरे करू शकता ही इज द ओनली लिडर हू कॅन टेक गोवा फॉरवर्ड सो त्याचे सरकार येऊन किंवा दोन जण येऊन मिळतात ते मेळ आणि सरकार स्थिर तो जाऊ नो पण तेच जेव्हा विश्वजित राणे करता किंवा आणि कोणी करता ती क्रेडिबिलिटी किंवा ती नैतिक अधिष्ठ अधिष्ठान हो भाग बरोबर त्याचबरोबर पर्रिकरच्या भितर थोडं फरक मला हायलायट करू सो दिसता की पर्रिकरण एकोणीसशे एक चौऱ्याण्णवात तो विधानसभेन आयो विरोधी मागीर तो विरोधी पक्ष नेता जालो मागीर मुख्यमंत्री झालो साधारणपणे की ते जे नैतिक अधिष्ठान कडेन आशिल्ले न्हय ते दोन दोन हजार चार किंवा पर्यंत ज्या दिसा त्यांनी दोन हजार चाराच्या अखेरीक बाबूश मसुरता सारख्या मंत्र्याक त्याने काढून उडालो मंत्रिमंडळातल्या ऑफकोर्स त्या खातीर ताजें सरकार फुडें पडले ते झालं पण थंच्यान खंय तरी एक धडो घेतलो की हे केल्या केल्याशिवाय सरकार टिकना आणि थंच्यान ताचे नैतिक अधिष्ठान कमी कमी जात गेले सो दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार हा म्हणून दोन हजार अखेर किंवा दोन हजार पाचची सुरुवात आणि त्यानंतर आतापर्यंत ताचे ती ते नैतिक अधिष्ठान जे आशिल्ले ते हळूहळू कमी जात गेले आणि म्हणून आज परिकर जरी फीट असा आणि ताण जरी विश्वजिता सारखी ॲक्शन घेतली जे तितकेच ना, लोक ते ना। एक एक गजल सुद्धा आम्ही मेन मुद्द्याकडे येऊया जबाबदार कोण फायनली पण ताज्या पहिली हे बुद्दीत चर्चेक येऊन गरजेचे की आज मेन्हे पहिले की दिल्ली हायकमांड कल्चर गोया भीत तरी भाजपाक लागू पडणार ते घडयो मनोहर लागून असा ही वॉज द काइंड ऑफ अ बफर झोन बिटवीन गोवा बीजेपी एंड सेंट्रल बी जे पी आणि निर्णय हंगा जाताले विषय हा सगळे समजून घेऊन गेलो तो मुखार कसे वचप हे थारताले आज तो बफर झोन गेला आणि आमक प्रत्येक आत्रे पहिल्यानंतर जशी काँग्रेसीची लिडर दिल्ली धावतात तशी बी जे पी आणि अलायन्स पार्टनर दिल्ली धावतात दिसतात ह्या दिल्लीच्या हायकमांड कल्चरचा आता किती आणि कसं परिणाम जात बी जे पीचे सध्याचे काही आमदार की बी जे पीची सध्याची असहाय्य जी स्थिती असा त्याचा गैरफायदो घेऊन प्रयत्न करतात आमदारच न्हू तर पक्ष संघटनेतले काही लोक असे दिसता आणि तातूंतल्यान हे सुरू आसा की दावेदार आता कोण सत्तेचो दुसरी कितें आसता पर्रिकर ज्या टायमार कंट्रोल करतालो त्या टायमार धा बारा आमदार कंट्रोल करप चड सोपे असले कारण पर्रिकरक विधानसभा विसर्जन आपले सरकार दोन हजार पासून जे करचे पडले एका टायमार ते हातूंतल्यानूच की त्यांनाच सगळी बेदिली सुरू झाली म्हणजे तेकाच चॅलेंज करप ताजेंच सरकार उडव ह्यो गोष्टी सगळ्यो सुरू जाल्ल्यो आता जी यादवी मजल्या सारखी स्थिती आसा तरी सुद्धा सरकार टिकला पण केंद्रात फाल्या जर सत्ता बदल जो किंवा आता काँग्रेस आशिल्ली तर हे सरकार सुद्धा उरचे नाशिले कारण बी जे पी तिथलेच लोक सो बी जे पीन जो विस्तार करतना आपले जे विचारसरणी किंवा तत्त्वज्ञान मानपी जे लोक आसा तांकांच प्राधान्य दिवप असे जर राजकारण केले तर कदाचित आजची वेळ येऊची नाशिली म्हणजे कोणाकूय हाडा आणि तिकेटी दिया कशाय प्रकारे एकदा पक्षाचा विस्तार करा किंवा सत्ता दोरा अशी जी नवी त्यांनी रणनिती स्वीकारली ताचो व परिणाम आणि आज पर्रिकरा कंट्रोल करपी दुसरं लिडर ना त्यामुळे ही यादवी माजल्या कोण कोणा ऐकणार हायकमांड कल्चर आता बी जे पी भीत समजे आता प्रकर्षण सुरू झाला ताच गोय आणि कसो प्रभाव पडटलो निश्चितपणा कशें आसा की भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची जी पद्धत आशिल्ली की वयर सुद्धा त्यांची तशी दोन सत्ता केंद्रा आशिली कडेन अडवाणी आशिल्ली एकन वाजपेयी आशिल् आणि त्यांची एक पद्धत कशी आसताली की थंयच्या निरीक्षक धाडप हांचे कडेन चर्चा करप हांगाचो फिडबॅक वयर दिवप निर्णय घेवप आज अशा तऱ्हेची पक्ष कार्यसंस्कृती पक्षान ना वयर कोणतरी परत तसेच एक कोणतरी निर्णय घेता आणि हांगा कम्युनिकेट केला वता mm. हांचो फिडबॅक म्हणजे संवादचा जाय दोन्ही बाजूतल्यान तो पक्षात तरी वयल्यान एक निर्णय घेतला वता सांगलो वता किंवा हांगाचो फिडबॅक एक तरी मनीस थंय सांगता प्रदेशाध्यक्ष ताचेर विसंबून फुडले निर्णय जातात तर हे कम्युनिकेशन गॅप जी आई ही पक्षान खूप निर्माण झाले आणि एक एकाधिकारशाही आणि निर्णय लादप आणि ते जबरदस्तीन करून घेवप आणि तातून परत की काँग्रेस मुक्त भारत ही जी घोषणा असा तातुतल्या नैतिकता बी सत्ता हे लक्ष आणि सत्ते खातीर कितेंय करप आणि कितेंय करून एक आपल्या पक्षाची चढान चड -चड़ सरकार हाडप आणि तातूंतल्यान तात आपलो एक वर्चस्व संबंध देशात निर्माण करप हाका प्राधान्य आसा पहिलीच्या काळात जो भाजपा आम्ही पहिला की सुरुवातीपासून जी तत्वनिश्ठा जी आशिल्ली न्ही ती आजकासना ख उरल्या किती एक काळ आशिया काँग्रेसीच्या हायकमांड कल्चराचेर भारतीय जनता पक्षाच्या फुडारित धजे मारताले हे किती प्रत्येक कर तुम्ही दिल्ली वतात करपाक तुम्ही दिल्ली वतात दिल सध्या फाटली जर एक महिन्याभर घडामोडी पहिलो आमदार आमदार तुम्ही दिल्ली वतात आमदारांचं प्रवेशही पक्षा भीत दिल्लीत जाता किती पद दिल्लीच थारता मग ही जी परिस्थिती झाल्या हा हांच्या भारतीय जनता पक्षाचे किती प्रभाव पडतो हजे फुडे कारण एक दिसता की पोस्ट मनोहर पर्रीकर हे प्रत्येक निर्णय हे दिल्लीत जातले हंगा कडेन असे नेतृत्व ना जे हा भशेन सांगतले की हांव पळयतां तुमकां मेतेर जावपाची गरज ना सो हे व कितलो इम्पॅक्ट ह भारतीय जनता पक्षाचेर जातो तितकी तेदी व्हडली क्षमताच नेतृत्वा हांगा उरलेली ना आता तो दोष थोडो थोडा दोष तर पर्रिकराकडेच वता की जेन्ना टॉवरिंग लिडर आसता त्याने आपल्या बरोबर दुसरो एक लिडर तयार आसता तो तयार जाऊ ना आणि रादर जी शक्यता आशिली ती श्रीपाद नायकाक दिल्लीक धाडून ती पहिली कमी केली शक्यता किंवा ती शक्यता सो त्याचे फळं आताची फळं आता भोगची पडटा की त्याचबरोबर पार्सेकर सारखं किंवा राजेंद्र आर्लेकर सारखी लिडरशीप ना असे ना त्यांच्या भितर असा जे केडरातले आयल्ले त्यांच्या लिडरशिपी म्हणजे बरी डेव्हलप करपाची अशा दृष्टीन लक्ष देऊन ती फळं आता भोगपीची वेळ आली म्हणून म्हणून भाजप एक क्रेडिट घेऊ शकता नक्की हातून की हा काँग्रेसीचे म्हटलं नाही की काँग्रेसीचे राज्य असताल त्यांना प्रत्येक गोष्ट ठरवात काँग्रेसीचे आमदार किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री दिल्लीक हायकमांडचे आपले आणि नेता निवड सुद्धा हांगा जी जाताली ती दिल्लीच्यान एक एनव्हलॉप कल्चर की हायकमांडा कडल्यान एक एनव्हलॉप येतले त्या एन्हलॉपात त्या लिडरचे नाव बरले असं आणि ते थंय हाडून ते ओपन करतले आणि ते प्रतापसिंग राणे लुईझीन फालेरो किंवा असे ते नाव जाहीर झाले की ते मुख्यमंत्री भाजपान एक नवीन क्रेडिट घेवपाक हरकत ना की भाजपचे नेते आता दिल्लीक वचपाक लागलेच भाजपच्या आपल्या श्रेष्ठींखी भाजपच्या बाकीचे पक्ष जे मगो आणि गोवा फॉरवर्ड <laughs> तेही आता दिल्लीत वस त्यांना पडले की अमित शहाकडे किंवा त्यांच्या श्रेष्ठींकडे <laughs> चर्चा खातीर सो इतकी परिस्थिती ह्या भाजपान हाडली गोयचेर आणि <laughs> आणि ह्याच्या जबाबदार भाजपा पक्षच <laughs> मग एक गजाल विनय तेंडुलकरची आता लक्ष्मीकांत ही टीका करतात कितली जबाबदार विनय तेंडुलकर ह्या परिस्थिती खातीर कारण एक असा की त्यांना मनीस त्या खुर्चेवर बसता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना तर जबाबदारी झटकुव शकना पण जर वस्तुस्थिती पहिली तुम्ही कितले जबाबदार मानतात विनय तेंडुलकर आणि तांचो कितलो भाग असा सहभाग असा या सगळ्या परिस्थिती भीत एक सांगता दोन आमदार जे फुटल्या बया ते अचानक दोन दिसून ना ती पार्टीची व्यवस्थाच आशिल्ली जे गरज पडता ते दोन आमदारांना आडप म्हणून पार्टीन कारण शिरोड्याच्या लँड पासून जो विषय सुरू झालं आणि अचानक एका राती उठले आणि गेले असे जाऊ ना ते ते सिस्टमेटीक कारण अमित शानू जे तांग मान्यता दिली त्यांना त्याचा विचार सगळं जो असा विनय तेंडुलकरान केवळ आपल्या कुवतीनुसार तो निर्णय सांगाचं प्रयत्न केला सगळ्या सो तो कोणाकच नाशिल्लो निर्णय तो धक्कादायकच कारण दीड वर्षा पहिले ज्यांच्या उडयला पराभूत केल्या ज्या लोकांनी त्याच लोकांना तुम्ही परत पार्टीन घेता त्यामुळे तो भूकंप झाल्यासारखी स्थिती आली पण विनय तेंडुलकर त्याच्या खाती टार्गेट करता दिसना कारण त्याच्या हातात कायच ना गेल्या एकच पक्ष विनय तेंडुलकर दोष दिवस किया खात विनय तेंडुलकरची ती कुवत ना असे समजता पहिली हे गोष्टी घड नासलो कारण त्या कुवतीचे लिडर असतालो संबडी लाईक मनोहर पर्रीकर आता एक उदाहरण असा जे पैर पार्सेकरांच सांगला आणि ते आम्ही जणांना खरे म्हणून जेव्हा रमकांत म्हाका मग मुख्यमंत्री पर्रीकर असताना की जावच्या टायमार प्रदेशाध्यक्ष पार्सेकराक विश्वासात घेऊन उलोवप झाले आणि खलप बी जे पी यचं हे ठरले त्याचा ताजो नंबर वन प्रतिस्पर्धी सोपटेपेक्षा वडील प्रतिस्पर्धी पण त्याने हा म्हटले कारण ते विश्वासात घेऊन पक्षा हिता खातून जे कारण त्यांना ते लिडरशिप तशी आशिल्ली जी कुवत मला दिसता की ती ह्या सध्याच्या प्रदेशाध्यक्षाच्या हातून ना आणि म्हणून फक्त ऑर्डर पोस्ट पोस्टमन फक्त तू कर तितके असे झाले आणि दोष विनय तेंडुलकर घेऊ पडतो हातुतल्यान लक्ष जे आहे टीकेचे हे विनय तेंडुलकर ना तर एक व्यक्ती म्हणून थं ते माध्यम पण त्याच्या फाटल्यान जी शक्ती असा जे ब्रेन जो आता त्याच्या फाटल्यान ते, ते लक्ष असा फक्त तो डायरेक्टली तसे शकना पार्सेकर सर पण आज तशी स्थिती ना की डायरेक्ट टीका करतरी हे सगळे नवी राजकीय संस्कृती जी भाजपान असा ताचे तो आणि जुनो केडर हो संघर्ष सध्या दिश्टी पडटा विनय तेंडुलकर हे माध्यम विनय तेंडुलकरांना हा दोष दिवचो ना कारण तो हा की त्याच्या तोंडातल्या फक्त ते निर्णय तातुल्या मांडला गेलो पण हा अर्थ तो ताणे घेतला असे नित जशी संजय म्हणजे की ताची तितली क्षमत आहे ना आणि आज कशं झाला की तो ह्या सगळ्याचे एक कमांड जो असं पडता प्रदेशाध्यक्ष ताची एक चूक वडली किती की ताणे माध्यमातल्या उत्तरं दिली समके चुकीचे कारण जेव्हा लक्ष्मीकांत पार्सेकर सारखं मुख्यमंत्री रविशाध्यक्ष दोन रविस टीका करता ते तुमच्या भीत पक्षाच्या व्यासपीठाचे तुमच्या भीत जाय जवळपास ताका जाहीर खंच्या तरी व्यंकय्या नायडूच्या पत्रकारां पत्रकारांकडे रिप्लाय दिला वता जाहीरपणान हे खायतरी इमेच्युरिटीचे लक्षण असं पण एक, एक, एक तुम्ही किती म्हणटा या सगळ्या ही जी परिस्थिती असा आज भारतीय जनता पक्षाची ताका जबाबदार कोण पक्षाचे कोर कमिटी आणि अल्टीमेटली कोर कमिटी कडेन संघटनेची जबाबदारी आसता पक्षाचे मनोहर पर्रीकार सारको लिडर काय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जाणी घडय मनोहर पर्रीकार बरें ना हे मग फेब्रुवारी सावन अख्ख्या जगा खबर आसा असे आसतनाय आज मेरेन कांयच पर्यायाचेर विचार ना किंवां तो तयार जालो ना हे जर तीन घटक घेतले कोर कमिटी मनोहर पर्रीकार पक्षाचे केंद्रीय नेतृत्व या परिस्थिती खातीर जबाबदार कोण दिसता हा अशें सांगन की जबाबदार जबाबदारीची सुरुवात जाता मनोहर पर्रीकारापासून पण वदळच हांवें म्हटलें त्या प्रमाण की तीजी के जी, परिया परिया पुन आप जी, जी, ती जी कितें लिडरशीप तयार करपाची पर्याय अशें म्हणपाक नका पण आपल्या बरोबर दुसरी फळी एक तयार करपाची लिडरशिपीची ती ऑप्शन्स अवेलेबल असताना सुद्धा स्वतःच्या पक्षान केडरान पर्याय अवेलेबल असताना सुद्धा त्या तरेन जा प्रोजेक्ट प्रोजेक्ट करप किंवां तांकां बरोबर घेऊन सगळे हा करता सगळे कडेन हांव पळयतां असे जालें त्या तो खूप गॅप उरलो आणि तो गॅप दीस वाड वर्सान वर्स वाढत गेलो सो पहिली जबाबदारी ती त्या लिडराची दुसरी जबाबदारी मला दिसते की कोर कमिटीची दुर्दैवान हे कोर कमिटी जी असा कोर कमिटी भीत थोडे तरी लोक असे जाय की ज्यांचं मास बेस असा ज्यांना पक्षात जनमानसाची नस त्यांना कळटा भीत कि चालू ते कळपी लोक थक कमी असा आणि बोर्डरूम स्ट्रेटेजी किंवा पॉलिटिक्स करपी ते हे आसा सो त्यांच्या खात्री त्यांचा दोष दुसरं दिसत जबाबदार दुसरे ते आणि शेवटची जबाबदारी तिसरी ही दिल्लीच्या हायकमांडची की तांनी ओके uh, okay. पहिलीच्या तांगा गरज पडली ना कारण मनोहर पर्रीकर है व देखलेंगे तसे झाले पण जेव्हा फेब्रुवारीन कळले की मनोहर पर्रीकरांची जो काळ मर्यादित असतो सो आतापासून सुरुवात करूया मे बी स महिन्या भीत एक लिडरशीप तयार करूया की नेता निवडूया आणि तो आमदार असू किवन दुसरं असं यू डॉट हॅव टाईम सफिशियंट टाईम सिक्स मंथ्स एट मंथ्स इज गुड टाईम टू सिलेक्ट युअर लिडर प्रोजेक्ट हीम आणि ब्रिंग हीम टू द लिडरशीप ग्रुम येस हिम हे करून सो सुरुवात हा म्हणतात की मनोहर पर्रीकरापासून जबाबदारीची सुरुवात जाता कोर कमिटीन जाय तसे हातपाय हालना आणि त्यांना मास बेस नसल्या कारणात त्यांना जनमानसची नसत कळली ना आणि शेवटची जबाबदारी ही दिल्ली कमी पडले ते किती दिसतं या तीन घटकांची तकले चौथे घटक असा जबाबदार तू जबाबदार म्हणप नाही पक्षान त्या त्या लोकांक पुढे जाय आशिल्ले म्हणजे आयात आयातीचेरूच चढ भर दिला इम्पोर्ट करप वेगवेगळ्या पक्षांतले लोक आणि जबाबदार पक्ष म्हणजे तू कोर कमिटी जबाबदार म्हणता मनोहर पर्रीकार जबाबदार म्हटलं कोर कमिटी पर्रीकर नी पूर्ण पार्टीच जबाबदार झाल्या आणि आताच हे झाल्या असे न हा सांगा प्रयत्न ते करता की प्रत्येक जण आवाज आपल्याचेरूच हे जाता त्यांना आवाज काढतात त्यापूर्वी पूर्वी दुसरी गोष्ट सरकार जेव्हा अनेक विषयांचे नेमके टर्न मारताले किंवा नेमके चुकीच्यो भूमिका घेताले त्या टायमार कॅबिनेटन आशिले किंवा कॅबिनेटात बाहेर आशिल्ले हेच लोक केनाच जे सुभाष वेलिंगकर जेन्ना तांकां धोक्याची एक प्रकारे पूर्व कल्पना दितालो की सगळी पार्टी पर्रिकरा भोवतीच हे जाल्या एक केंद्रीत जाल्या किंवा सगळी पार्टी पर्रिकारा सांगता तितलेच तीच पूर्व म्हणटा ही स्थितीची कल्पना त्यांना पाच वर्षा महेशता वेलिंगकर दितालो त्यांना माध्यम प्रश्न आसूं किंवा कॅसिनोचो विषय असो किंवा आणि खंयचो त्यांना कोणीच उभे राहून हे चुकता किंवा हे आम्ही लोकांक हे आश्वासन दिले पण नेमके आम्ही असे वागता हे चुकता हे सांगपाचे धाडस कोणीच सांगू ना कारण प्रत्येकाक सत्तेची ऊब मेळटाली त्यामुळे चलता तसे न्ही आज पर्रीकर आशिल्लो तेणें आणि चार काँग्रेसचे फोडूनही म्हणपाचे हेच लोक त्यामुळे आता प्रत्येकाक दिसपूक लागला आपण इनसेक्युअर जाता आपण इनसेक्युर जाता त्यामुळे आता उलोवया किंवा आता आम्ही गमोव सारखे कायच ना आमची पॉलिटिकल एंड हो शेवटी शेवट्या टप्प्यात आयल् असा आता आम्ही शकता अशा स्थितीन जे लोक आयल्या ते लागल्या पण बी जे पी हांगाच करता न्ही ज्या टायमार अमित शहा किंवा मोदींची सत्ता आला त्यांना नारायण राणेक प्रवेश मेळटा किंवा कर्नाटकात ज्यांचे लोकायुक्तान काळ हे केल्लो ताकाय परदो पक्षांत घेतलो वेळा त्यामुळे तांच्यानी जे कल्चर हांगा देशभर सुरू केला ताजी सुरुवात दहा वर्षापूर्वी पर्रिकरांनी गोयानच सुरू केली म्हणजे वेगवेगळ्या लोकांक हाडून सत्ता करप तेच लोक सुरुंग लायताले सत्तेक किंवा सरकारच्या वाट्याक जी बदनामी आली त्या अशाच भायल्या लोकांनी हाडली जे बी जे खरे तयार झाले त्यांच्यानी बदनामी सरकारच्या वाटेन किंवा बी जे पीच्या वाटेन हाडुका त्यामुळे बी जे पी म्हणून पूर्ण पार्टीकूच आता पोस्ट पर्रिकर वेगळ्या प्रकारचो विचार करतो चार दहा किंवा पंधरा आमदार असल्या जाता विरोधात बसपच्या जाता परंतु आमची आयडिओलॉजी जे असे सत्ता जबाबदार सत्तेतल्या आलेली नवी ना राजकीय संस्कृती जबाबदार हातूं व्यक्ती कोण हा प्रश्न ना पण सत्तेची उप त्यांना फक्त स्वतःपुरता विचार करत आणि खरी कसले निर्णय चुकीचे जर घेतले त्याचे सुद्धा लंगडे समर्थन करत हे पक्षानं चलत आले भाजपान ताका लागून ती सगळी जी संस्कृती नवी तयार झाली जे काँग्रेसीकरण झाले असे म्हणतात भाजपचे विरोधात जे आशिले त्यांना एक तत्वनिष्ठा आणि एक तात्वीक भूमिका असताली नैतिक भूमिका असताली आणि ती लोकांपर्यंत मांडली वताली जेव्हा सत्ता आली आणि सत्तेची सवकळ झाली सत्ता आंगा मुरली तुमच्या त्यांना खरी आपले तेच जाता आणि तातुतल्यान जी आयात संस्कृती आली किंवा सादे सादे साधे मनशांक लिडर म्हणून हाडले गेले त्यांची कुवत जे खरेच कुवतीचे आशिले कुशीक उडाले गेले हातूतल्यान एक प्रकारची जी पोकळी निर्माण झाली आणि आज कशा झालं की जो लिडर गोयंत तरी पहिला मनोहर पर्रीकर कुशीक काढलो हो काय झिरो असे जे चित्र आता तातुतल्यान हे सगळे प्रश्न निर्माण झालेत थंय जर पर्यायी जर आणि कसे भाजपा हो खरे कार्यकर्त्यांचा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्यान तयार झाले बरे वक्तृत्व आशिले बरे नियोजन कौशल्य आशिले तरेचे लोक या पक्षान पहिले आशिले आज तुमका हे मोजकेच दिसता आज सबंद जसे संजयन सांगले की मास्क बेज नाशिल्लेच एक एक खरी थोडे टँक असा तांकां लोकांचा सपोर्ट काय ना आणि जे प्रत्यक्ष लोकांचे जे आमदार बी म्हणून निवडून आलेले आसात ते पक्षांची तत्वां आणि कडेन काय त्यांचे देणे घेणे ना अशा हो संघर्ष चालला आसा आणि ही नवी राजकीय संस्कृती ही भारतीय जनता पक्षाला खूप मारक ठरतली असं दिसता हांव भाजपची वाटचाल जवळ जवळ पळयता म्हणजे चारा पासून आतां पर्यंत आणि जसे संजयान खंय तरी परत घसरण सुरू काय कितें हो एक प्रश्न येता मनात येतो हा इतल्याचे चर्चा खूप बरी आल्या सगळ्यांची आमच्या हंगा बशिल्यांची इतलीच अपेक्षा की सद्गुरून जसे सुरुवातीक सांगले की एक राजकीय वास्तव आणि राजकीय नैतिकता ह्यांचा मधलाही संघर्ष दिश्टी पडटा म्हण पण जसे संजय बाबान म्हले की एक बेजिक राजकीय नैतिकतेची अपेक्षा जनतेन आपल्या राजकारण्याकडच्या धरप हातूंत भितर कांयच चूक ना आणि तितलीच अपेक्षा असा आणि सत्तेर आसा त्यांना सत्ता आणि सत्तेर ना तत्व आणि राजकारण जावपाक जायना इसी इतली साधी अपेक्षा जर जनतेन बाळगिली जर तातू भीतर कोणाचेच काही चूक नाही तितली मॉरॅलिटी आमच्या राजकारण्यांनी आणि सध्या भारतीय जनता पक्षांना दाखवची इतकंच मागता थांबतात आयले इतर बरे तर मत माले थँक्स लॉट पहाट नमस्कार